शहरातील धोकेदायक वृक्ष छाटणीसह आपत्ती काळात कोसळणाऱ्या वृक्षांच्या विल्हेवाटीतून आता महापालिकेला आर्थिक लाभ होणार आहे. अशा वृक्षांच्या विल्हेवाटीसाठी नाशिक महापालिकेतर्फे कंत्राट दिले जाणार असून हरित नाशिकचे ब्रीद मिरवणाऱ्या महापालिकेला आता मात्र लाकूड विक्रीतून प्रति किलो 5 रुपये 55 पैसे मिळणार आहेत. या संदर्भात उद्यान विभागाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. महापालिका क्षेत्रात नैसर्गिक कारणांनी कोसळलेली झाडे उचलून नेणे, धोकेदायक वृक्षांची छाटणी करणे, कीडग्रस्त वृक्ष तोडण्यासाठी खासगी मक्तेदार नियुक्त करण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाने तयार केलाय. पावसाळ्यात आपत्ती काळात वृक्षांची पडझड झाल्यावर ती तातडीने उचलण्यासाठीची पालिकेच्या उद्यान विभागाकडे मनुष्यबळ नसल्याचे कारण देत हा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. सध्या 6 विभागात गरजेवेळी ठेकेदारामार्फत हे काम केले जात असले तरी एकत्रित ठेका देण्याचा पालिकेचा मानस आहे. धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटणे, कीडग्रस्त वृक्ष तोडण्याची ही कामं उद्यान विभागामार्फतच केले जात आहेत, परंतु या कामासाठीची आवश्यक यंत्रणा मात्र पालिकेकडे नाही. उद्यान विभागातच कमी मनुष्यबळ आहे, त्यामुळे वृक्ष छाटणीचे कामं आउटसोर्सिंग देण्यासाठी पालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याला 3 ठेकेदारांनी प्रतिसाद दिलाय. पालिका हद्दीत कोसळणाऱ्या वृक्षाच्या लाकडाला प्रति किलो 5 रुपये 55 दर देण्यास ठेकेदार तयार आहेत, त्यामुळे त्यांना काम देण्याचा प्रस्ताव स्थायीवर ठेवण्यात आलाय. गुलाब मणियार, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.